यंदाच्या वर्षी पावसाने दडी मारल्याने शहरातील नागरिकांना आगामी काळात पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. असे अनेक प्रश्न नगरसेवकांनी प्रशासनाला विचारत लवकरात लवकर पाण्याचे नियोजन करावे अशी मागणी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. यंदाच्या वर्षी राज्यावर पाणी संकटाचे वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस झाला नाही, त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पाणी संकटातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात समाधानकारक पाणी साठा आहे, परंतु तो त्या मानाने पुरेसा नाही. या सर्वांचे नियोजन प्रशासन कशा प्रकारे करणार असा सवाल गुरुवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला केला. त्यावर महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की शहराच्या नियोजनाविषयी 22 ऑगस्ट रोजी कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्या बैठकीत नियोजन करण्यात येणार असून पुढील काळात प्रभागनिहाय पाण्याचे नियोजन होईल, तसेच शहरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत सर्वेक्षण देखील करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर गाडी धुण्यासाठी आणि बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.